तर नमस्कार मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की खूप दिवस झाले व्हिडिओ नव्हती आहेत तर मित्रांनो जरा माझ्या लॅपटॉपचं काम होतं त्यामुळं आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ येऊ शकला नाही काही दिवसापूर्वी एक दहा पंधरा दिवस झाले असतील व्हिडिओ न आले तर तुम्ही मित्रांनो शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट कराल की तुम्ही जर पी सी वापर असाल तर उत्तम आहे आणि की लॅपटॉपला कसं आहे सारखंच काम आहे तुम्ही बऱ्यापैकी काम हे लॅपटॉपवर करत असतो लॅपटॉपला काय होतं मित्रांनो की प्रॉब्लेम होतो सारखा हिटिंगचा किंवा अजून भरपूर बॅटरीचा वगैरे भरपूर प्रॉब्लेम येतात सारखे तसं पी सीला सारखा प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही पी सी वापर असाल तर उत्तम आहे लॅपटॉपला सारखाच माझ्यामध्ये वर्षात दोन तीनदा ते चारदा सारखंच काम येतं डिस्कचं काम वगैरे असं तर तुम्ही पी सी वापरायला तर उत्तमच आहे तर मित्रांनो आज आपल्याला बड्डे बॅनर तयार करायचा आहे महेश दादा लांडगे यांचा बड्डे बॅनर आहे तुम्ही थमनेलवरती बघितला असाल तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसत असेल हाच आपल्याला असा बॅनर तयार करायचा सेम तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल आणि ही ते जी बॅकग्राऊंड आहे तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं ही ते बॅकग्राऊंड आहे तर मित्रांनो एक आपण गेट ठेवू चॅनलवरती की तुम्ही चॅनलबद्दल एक आपल्या चॅनलबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं अशी चांगली कमेंट करा खाली आणि त्या कमेंटला मित्रांनो जर तुम्हाला जो कोणाची कमेंट आवडली किंवा ते वाक्य आवडलं तर तुम्ही ते कमेंटला लाईक करा आणि लाईक जे जे जास्त असतील त्या कमेंटला त्याला मी ही ह्याची पी बॅकग्राऊंडची पी एच डी दी फाईल दिली सगळी बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं स्क्रीनवरती ही बॅकग्राऊंडची पी एच डी फाईल आहे ही त्याला दिली मी तुम्ही बघा मग कसं करता आपण बॅकग्राऊंडवरती पण व्हिडिओ बनवूच पण ही तुम्ही आत्ता जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाहिजे असलं तर तुम्ही ही अवे तुम्ही घ्या खाली कमेंट करा चॅनलवर आपल्या चॅनलवर काय तुम्हाला काय वाटतं चांगलं असं आणि ते खाली कमेंट करा आणि जर तुम्हाला ती कमेंट जर कोणाला आवडली तर लाईक करा ज्या ज्या कमेंटला जास्त लाईक असतील त्याला आपण ही पी एच डी फाईल घेऊ व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आता आपण तर मित्रांनो एक इमेज घेऊ आपण तुम्ही जर बघितलं हे थोडं मोठं करू ऐकून ओके हे आहे आपलं बॅनर तयार करायचं आहे तो फोटो घेऊ पाहिला हा फोटो घेतला ड्रॅग अँड ड्रॉप करा स्क्रीनवरती असं ओके तर ड्रॅग होतोय तर ड्रॅग झाला आहे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू इमेजला आपण सिम्पलमध्ये कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म करायचं असं व्यवस्थित ओके ट्रान्सफॉर्म केलं तुम्हाला वाटलं तर अजून करू शकता ओके असं करा आणि त्याला आपल्याला मित्रनोसारा एक ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट द्यायचं आहे फक्त आपल्याला एक काय करायचं आहे हजो फेटायचो फक्त कलर फुल आहे आणि बाकीचं इमेज आखी ब्लॅक अँड व्हाईट करायची तर इथं मी काय करतो सिंपलमध्ये ॲडजस्टमेंट लेअरमध्ये जाऊन हिथनं सिंपलमध्ये ब्लॅक व्हाइट असा एक इफेक्ट घेतो तर तुम्ही बघितलं स्क्रीनवरती पडलं आहे तर सिंपलमध्ये इथं आपल्याला एक क्रिएट क्रिपिंग मागचा ऑप्शन आहे तो द्यायचा आहे आणि इथं मास्क झालं आहे जो बघू शकता तुम्ही मास्क झालेलं आहे तर सिंपलमध्ये काय करायचं आहे इरेझर सिलेक्ट करायचं आहे नॉर्मल इरेझर सिलेक्ट करा म्हणजे सर्कलचा ब्रश एक टाईप म्हणजे असं हा नॉर्मल करा जनरल आणि आपल्याला सिंपलमध्ये काय करायचं आहे ते ओव्हराचं फॅटर च uh, कलर आपल्याला घ्यायचा आहे तर कलरफुल करायचं आहे तर इथं बघा इथं व्हाईट आहे इथं ब्लॅक अँड व्हाईट आहे बघा इथनं एक्स दाबून तुम्ही बघू शकता चेंज करू शकता एक्स दाबायचं आणि चेंज करायचं तुम्ही करू शकता तर हा इथं कलर व्हाईट आहे सिलेक्ट आहे तुम्ही बघू शकता हे असं तुम्हाला करायचं आहे ओके हे असं करू शकता तुम्ही ओके आपलं फक्त एवढंच ठेवायचं फेटा कलरफुल करायचं आहे आणि वाटलं इथं गंद आहे तो पण वाटल्यास तुम्ही करू शकता ब्रश छोटा करा ओके असं तुम्ही करू शकता तुम्हाला वाटतंय तर ओके तर एक खूप चांगली इफेक्ट येतो तर एक हा एक हा एक इफेक्ट झाला आपल्याला आणि तुम्हाला मित्रांनो ही बॅकग्राऊंड दाखवतो पहिलं आता तुम्ही बॅकग्राऊंड जर बघितली इथे बॅकग्राऊंड हे कसे इफेक्ट दिले तुम्हाला मी सांगितले खाली कमेंट करा आणि गिव्ह झाला प्राईज भेटत म्हणजे ज्याला जो त्याला नंबर येईल त्याला मी फाईल देईल तर इथनं तुम्ही बघता सिम्पलमध्ये असं वॉर्प करून हे तुम्ही चेंज करू शकता हे तुम्ही खाली जर बघितलं असं वॉर्प करून तुम्ही चेंज करू शकता ओके आणि खाली जर बघितलं तर व्हाईट कलर आहे व्हाईट कलर म्हणजे हा एक व्हाईट टेक्स्चर आहे तुम्ही बघितला असं एक व्हाईट टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या मटेरियलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जाऊन डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ मी आत्ता मी एक टेक्स्ट इफेक्ट पण सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो आणि चॅनल कोण नसेल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि शहरची वेला कोण प्रेस करायला विसरू नका मित्रांनो तर आता आपण काय करू टेक्स्ट आहे ती टेक्स्ट ओपन करू तर एक टेक्स्ट आहे डी जे फॉन्ट आहे तर सिम्पलमध्ये दाखवतो तुम्हाला मी ओके हा तो फॉन्ट आहे तर मित्रांनो तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर ही कॅलिग्राफी दिसते तुम्हाला कॅलिग्राफी डी जे फॉन्ट आहे हा तर ह्याला तुम्हाला एक सांगतो तुम्हाला जर एक मॉडिफाई इफेक्ट द्यायचा असेल तुम्हाला जर हे टेक्स्ट तुम्ही बघा हा र एवढाच आहे तर चा, चा तो तो मी ह्याला केवढा केला आहे म्हणजे रचा खालचा जो पाय तो केवढा मी क खाली ड्रॅक केला आहे तर तुम्हाला तो कसा करता सांगतो सिंपल म्हणजे हा टेक्स्ट असेल हे तुमचं हे टेक्स्टला काय करायचं पहिलं डुप्लिकेट करायचं आहे तर काय करायचं आहे इथं तुम्हाला दाखवत होता हे कट करतो मी हे असं टेक्स्ट आहे आता हे समजा हे तुम्हाला नॉ दा नावाला दाखवण्यासाठी तुम्हाला सांगतो आता हे काय टेक्स्ट आहे आणि ह्याला काय करायचं आहे तुम्हाला सिम्पलमध्ये डुप्लिकेट करायचं आहे कर म्हणजे कंट्रोल जे करायचं आहे आणि ह्याला राईट क्लिक करून कन्वर्ट टू शेप करायचं आहे काय करायचं कन्वर्ट टू शेप कन्वर्ट टू शेप केलं डायरेक्ट सिलेक्शन टूल सिलेक्ट करायचं येत ना किती बघा असे सिलेक्ट सिलेक्ट झाले शेपमध्ये ते कन्वर्ट झालेलं आहे आपलं टेक्स्ट तर सिम्पलमध्ये काय करायचं आहे हे असं एवढा भाग काय करायचा सिलेक्ट करायचं आहे असा सिलेक्ट केला आणि सिंपलमध्ये हे ओ की येते सगळ्या हे आर ओ फक्त खाली ड्रॅक करायचं आहे नॉर्मल ओके तुम्ही जेवढा ड्रॅक कराल तेवढं तुम्ही ते खाली टेक्स्ट घेऊ शकता एक मिनटं तुम्हाला दाखवतो ते रिझल्ट फायनल ओके हे असं तुम्ही, तुम्ही करू शकता मित्रांनो असं सिम्पलमध्ये हे ते टेक्स्ट काय करू शकता तुम्ही हे असं खाली ते ड्रॅक करू शकता एक मिनटं हे असं तुम्ही खाली ड्रॅक करू शकता आणि इकडनं पण तुम्हाला जर वाटलंच हे तुम्ही वाढवू शकता इकडनं ही जी पट्टीवरची वाढ असेल तुम्ही वाढवू शकता आणि काय करू शकता तुम्ही टेक्स्ट एक प्रकारे मॉडिफाय करू शकता एक प्रकारे तुम्हाला जर मॉडिफाय करायचं असेल तर हे तुम्हाला जर खाली घ्यायचं असेल अजून तर तुम्ही मॉडिफाय करू शकता हा एक इफेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं सांगा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये हा टेक्स्ट इफेक्ट कसा वाटला ते नक्की सांगा तर सिंपलमध्ये आपण आता काय करू त्या पेजवरती हे टेक्स्ट ड्रॉप करू तर मित्रांनो तुम्ही जर बघितले हे टेक्स्ट मी ड्रॅगन ड्रॉप केलेले सिंपलमध्ये काय करायचं कंट्रोल जे करायचं कंट्रोल आधी पहिले कंट्रोल दाबून धरा आणि हे टेक्स्ट सिलेक्ट करायचे कंट्रोल जे करा तर सिंपलमध्ये काय करायचं मित्रांनो कंट्रोल जे करा हे काय होणार आहे मित्रांनो सिंपलमध्ये ह्याची कॉपी होणार आहे आणि परत ह्यालाच कंट्रोल कंट्रोल दाबून सिलेक्ट करा आणि व्हाईट कलर पेस्ट करायचं सिंपलमध्ये असा ह्याच्यावरती या असं व्हाईट कलर काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे डायरेक्ट अल्ट प्लस बॅक प्लस दाबून या सगळा कलर फिल करायचं आहे आणि खालचं हे कट करू शकता तुम्ही तर हे असं टेक्स्ट झालेलं आपलं आता याला टेक्स्टला आपल्याला थोडा मॉडिफाय इफेक्ट द्यायचा आहे तर सिंपलमध्ये डबल क्लिक डबल क्लिक केलं की स्ट्रोक द्यायचा त्याला स्ट्रोक बघू शकता इनर ग्लो द्यायचा आहे सिम्पलमध्ये आणि शॅडो द्यायचं आहे तर असं दोन इफेक्ट दिले आणि सिम्पलमध्ये ओके करायचं आहे न्यू लिअरती त्याच्यावरती सिलेक्ट करायची क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक ब्रश ड्रॉप करायचं आहे तर इथे कलर सिलेक्ट करतो मी एक असं नॉर्मल कलर सिलेक्ट करतो आणि याच्यावरती पेस्ट करायचं आहे सिम्पलमध्ये आणि त्याला ब्रश सिलेक्झरनी आ... थोडंसं जरा मधनं मधनं जरा कट करू आपण जरा नॉर्मल ओके की नॉर्मल चांगला इफेक्ट आहे राहील आणि वाटल्यास तुम्ही ओपियसिटी कमी पण करू शकता इथनं जास्त तुम्ही कमी जास्त करून चेक करू शकता कसं चांगलं वाटतं आहे ओके हा एक आपला टेक्स्ट इफेक्ट झाला आणि टेक्स्टला एक बाग फक्त बॅकग्राऊंड हे करू ड्रॉप करू बॅकग्राऊंड म्हणजे तुम्हाला दाखवतो आहे हा ब्रश आहे हा ब्रश तुम्हाला वाटल्यास दिल मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्ही जाऊन डाउनलोड करा तर सिंपलमध्ये इथनंच कलर पिक करा असा ओके नॉर्मल आणि इथं मागं ह्याच्या ड्रॉप करा असा ड्रॉप केला ओवरले इफेक्ट द्याय झाला असं ओवरले इफेक्ट द्यायचा आहे ए परत इरेझल टूल सिलेक्ट करायचा आहे आणि तोच ब्रश सिलेक्ट करायचा आहे परत आणि सिंपलमध्ये हे खालणं पण जरा थोडे जे बाहेर बाहेर आले ते जरा नॉर्मल कट करायचे ह्या ब्रशनीच की एक चांगलं इफेक्ट येईल ओके आणि त्याची वाटल्यास ओपेसिटी कमी पण कमी जास्त करू शकता की चांगला इफेक्ट येतो तो ओके तर आता पुढची स्टेप आपली अशी की ते टेक्स्ट आपल्याला ड्रॉप करायचं आहे तर टेक्स्ट ड्रॉप करतो मी तर मित्रांनो तुम्ही जर स्क्रीनवरती बघितलं तर हे मी काही हे विधानभावने ते इम्पोर्ट केलेलं आहे तर सिम्पलमध्ये म्हणजे काय करायचं तुम्हाला थोडंसं मोठं करायचं त्याला आणि त्याला त्या इमेजच्या खाली घ्यायचं बघता जो आपली इमेज येते ते इमेजच्या खाली घेऊ शकता ओके असं ते इमेजच्या खाली घ्यायचं कंट्रोल टी करा आणि थोडंसं साईडला घेऊ आपण ओके हे खालचं जे पट्टी ती वरती घेऊ जरा नॉर्मल ह्याच्यावरती घेऊ ओके okay, तर मित्रांनो आणि इथं तुम्ही जर बघितलं हे मी काही टेक्स्ट पण इम्पोर्ट केले ह्या सगळ्या टेक्स्टची आणि या एन जी सगळी जी लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तर एक खास प्रकारचा मित्रांनो आपण एक बॅनर तयार केला आहे सिम्पलमध्ये तुम्हाला सांगितलं टेक्स्ट इफेक्ट पण सांगितले आणि टेक्स्टला तो मॉडिफाय इफेक्ट पण कसा देतात ते पण सांगितलं तुम्हाला सिम्पलमध्ये आणि ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट कसं देतात तर जणं काय करत असतील नॉर्मल हा इमेज दाखवतो मला मी काही काही जण काय करा असेल डायरेक्ट इतनं तुम्ही जर गेले इमेजवरती ॲडजस्टमेंटमध्ये गेले डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट तर काही काही जण मित्रांनो काय करा का डायरेक्ट असं ब्लॅक अँड व्हाईट असेल फक्त काय होतं मित्रांनो त्याला त्याला आपल्याला कलर देता येत नाही म्हणजे समजा हा ब्लॅक अँड व्हाईट वरचं नको आहे इथं आपल्याला वरती वर कलरफुल पाहिजे तर तसं देता येत नाही सिम्पलमध्ये येतनंच जावा ॲडजस्टमेंट लेअर करून डायरेक्ट ब्लॅक अँड व्हाईट करायचं सिम्पलमध्ये आणि इथनच तुम्ही डायरेक्ट मास्क करून इरेझरने डायरेक्ट तुम्ही इथनं इरेज करू शकता सिम्पलमध्ये आणि असं असा आपल्याला इफेक्ट चांगला क्रिएट करता येईल तर तुम्हाला ही व्हिडिओ कळली असेल सगळं बॅनरचा तर मित्रांनो चॅनल कोण नाही असेल तिने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची प्रेस करायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका लिंक दिलेली काही जाऊन फॉलो करा तर आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये